नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, कृषी मंत्री दादाजी भुसे। तर मित्रांनो, कोणकोणत्या योजनेचा यामध्ये लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत। या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरी ग्राह्य धरले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांना आता या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे। शेतकऱ्यांच्या सोयीकरता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना सदराखाली सर्व योजनेचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीनं अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांना शेती निगडीत विविध बाबीकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो बघा, मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे व या लिंकवर https महाडीबीटी महा आय टी गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा। शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC, ग्रामपंचायतील संग्राम ई माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करू शकतात। वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करून इच्छाने त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा। ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी। हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करावे, त्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल। अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणी क्रमांक करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानांचे वितरण करता येणार नाही। पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी पूर्वसंमती देणे, मोका तपासणी, तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कारवाई सुरू झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यास नव्यानं भरण्याची आवश्यकता नाही। मात्र लाभार्थ्याच्या घटकामध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात। ज्यांना अद्याप महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल तर त्यांनी दिनांक 31 डिसेंबरपर्यंत आपले अर्ज भरावेत। तर बघा मित्रांनो, शेतकरींना अद्याप महाडीबीटीवर पोर्टलवर अर्ज केला नसेल तर त्यांना 31 डिसेंबरची ही मुदत आहे। मित्रांनो, लवकर लवकर करून घ्यावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।